केळी तुमची नाही बरी पिकले, सनलाइट येतात, किती म्हणून रेडी असा, हा सुद्धा बरा फुलला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे असतात सगळे तुम्ही? आय होप सो तुम्ही सगळे बरे असतील आणि सगळे बरे असपाक जाय. आम्ही बी बरी असा. आणि आयचो ब्लॉग नाही स्टार्ट करता म्हटलं भरपूर म्हाका लेट झालो, तर आता ब्लॉग हांव स्टार्ट करता. ऑलरेडी दंपार झाली आणि तुमकां कळटात आसतले इतले खडक अशे वत येता विंडोच्यान. आमच्या रुमान एकदम बरे वत येता, बरी सनलाइट येता आणि मजा येता मागीर व्हिडिओ करपाक सुद्धा म्हाका सांगो. आता तुमकां तर खबरूच आसतले पावस कमी झाला आणि वत भरपूर अशें येता. सो पावसाचे दीस गेले आता आणि आयज न्हय हांव तुमच्या बरोबर एक रेसिपी सुद्धा शेअर करपाची. तर ही रेसिपी न्हय ऑलरेडी हांवें एकदा शेअर केली, भरपूर पहिली शेअर केली, बट म्हटलें आयज परत एकदा शेअर करी. आणि लास्ट व्हिडिओन तुमकां सांगलेले पळयात हांवें की भरपूर अशी केळी असा ती वेस्ट करपाक सुद्धा बरें दिसना, तेजो म्हटलें यूज करी आणि बरी अशी रेसिपी करया. आणि माझी नाही फेवरेट असा, म्हाका खूप ती रेसिपी आवडटा, खावपाक खूप मजा येता. आणि त्या केळ्यांचं आम्ही करपाचे आहात ते म्हटल्यावर घरच्या घरा बन्स. आणि इज्जी सामकी रेसिपी आहात, टेस्टी यम्मी अशी रेसिपी असा, करपाक सुद्धा मजा येता आणि खावपाक सुद्धा मजा येता. आणि आता हेतून कसे असा की जी आम्ही रेसिपी करपाची असा ना ती थोडी जणां दोन तरेन करता, म्हटल्यार थोडी जणां पीठ जे असा ते रातचे मळून दवरता. सपोज जर तुमच्याकडे तसो टायम असा जाल्यार तुम्ही तसे करू शकता, थोड्यांकडे तितलो टायम नसता त्याका लागून तुम्ही झटपट सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर तितलो टायम ना जाल्यार तुम्ही म्हणता तसे पीठ मळून फक्त एक वर सुद्धा दवरले ना जाल्यार ते बरे फुलोन येता, बट रातचे जर असे मळून दवरीत बरे म्हणता तसे जाल्यार ते आणिकूच असे बन्स मागीर बरे फुलता. सो दोन तरेन तुम्ही करू शकता, ते तुमचेर डिपेंड आहा कशे करता ते. प्रेझेंट आम्ही ना आता दंपारचे करता, सो आमच्याकडे तितलो टायम ना त्याका लागून आम्ही दंपारचे करता, बट तुमच्याकडे तितलो टायम असाले तुम्ही रातचे सुद्धा पीठ मळून दवरू शकता आणि सकाळी गरमागरम असे करून खाऊ शकता. इजी रेसिपी आहे, चढ साहित्य बी लागना आणि खावपाक सुद्धा खूप मजा येतात सामकी. सो खूपशी अशी केळी असली ना आणि मावशेन ॲक्च्युली चौथी पहिली दिली ती, बट आमकां त्यांना नाही ती प्रॉपर अशी पिकवूक नसली, हरवी दिली, आता प्रॉपर अशी पिकलेली असा. सो म्हटलं तिची रेसिपी करूया आणि खंयचीच वस्तू म्हणटा तशी वेस्ट करूंक जायना. आणि स्पेशली केळी असा ती सगळ्यांकूच आवडटात आणि केळ्यांचो असो सुद्धा यूज जाऊ शकता ना. सो त्याका लागून म्हटले चला झटपट अशी बन्स करून तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करूया, कारण आता भरपूरशे व्ह्यूअर्स आहात त्यांना सुद्धा ही रेसिपी मिळतली. ऑलरेडी हांवें एकदा शेअर केल्या, भरपूर पहिली शेअर केली, बट आता न्यू व्ह्यूअर्स असा त्यांना सुद्धा म्हटले मेळोनी. सो चला कसे किती रेसिपी आहात ती झटपट तुमच्या बरोबर शेअर करता. सो तुम्ही बी ही रेसिपी पळया आणि मागीर घराकडे म्हाका ट्राय करून सुद्धा सांगा की आमची रेसिपी कशी असली ती. सो चला रेसिपी पळोवंक जाले, सगळ्यांत पयली म्हणटा तशें आमकां किचनान वयचें पडटलें आणि रेसिपी पळोवची पडटली. तर गाईज आता ना आम्ही साहित्य पळोवन घेऊया बन्स करपाक लागून हांगसर आम्ही किती किती घेतला ते. तर सगळ्यांत पयली हांगसर मैदो घेतलेलो असा, मैदो जो घेतला नाही तो चड घेतलेलो असा, म्हणजे प्रॉपर एक बाउल एक वाटी सुद्धा व्हडली तुम्ही म्हणू शकता. तर मैदो घेतला प्रॉपर फूल असो भरून, त्याचबरोबर हांगसर गव्हाचे पीठ घेतला. गव्हाचे जे पीठ असा ते ऑप्शनल असा, तुमकां जाय जाल्यार तुम्ही घालू शकता ऑर नास सुद्धा घातले जाता. गव्हाचे पीठ जे घेतला ते कमी घेतला आणि मैदो जो घेतला तो चड घेतला. त्याच्या मागीर आमकां जाय ती केळी. तर केळी हांगसर नाही मंडोळची केळी घेतल्या, हांवें प्रॉपर चार केळी घेतल्या, तुम्ही तुमच्या अंदाजान घ्या. आणि अशें ना की मंडोळचीच केळी घेऊक जाय म्हणून, तुमकां जाय तसली तुम्ही वेलची सुद्धा घेऊ शकता. आणि केळी घेताना नाही प्रॉपर अशी पिकलेली घ्या, म्हणजे बन्साक आणि टेस्ट येता बरी. सो अर्धी कच्ची असतात तशी घेऊ नकात, ही प्रॉपर अशी पिकलेली असतात. आणि प्रॉपर म्हणतात तशी हांवें चार केळी घेतल्या. आता सायजीचेर डिपेंड आहात, तुमचे जसे पीठ असा तसे तुम्ही केळी घ्या, चडूय केळी घालूंक जायना. सो चार केळी असा ही. त्याच्या मागीर हांगसर सोडा घेतल्या हांवें, मीठ जाय आमकां, त्याच्या मागीर जिरे, इल्लेशे जिरे जाय पडटा आणि साखर. साखर हांगसर आम्ही आता बॅलन्स करपाक लागून इल्लीशी घेतल्या, प्रॉपर एक चमचो घेतला, धाकटो एक चमचो घेतला. चड साखर घालू नाकात, कारण केळी जी असता ना ती गोड असता, त्याका लागून साखर इल्लीशी घेतल्या. तुमकां जर साखर घालपाची ना जाल्यार ना सुद्धा घातल्या जाता, कारण केळी ऑलरेडी गोड असतात.
आणि सपोज साखर घालपाचे ना जाल्यार गोड सुद्दां इल्लेशें घातलें जाता. तेच बरोबर तुमकां जर जाय जाल्यार तुमी धंय सुद्दां हांगसर यूज करूं शकता, बट आमी धंय हांगसर यूज करिना. तुमकां जाय जाल्यार तुमी 2 चमचे धंय एड करूं शकता. तर आतां सगळ्यांत पयलीं केळीं जीं आसा न्हय तीं आमकां मॅश करून घेवंक जाय. तुमकां जाय न्हय जाल्यार तुमी पिठान सुद्दां डायरेक्ट अशें मळून घेवं शकता, बट अशी मॅश करून घेतल्या उपरांत न्हय खडे अशें उरना. सो सगळ्यांत पयलीं केळीं आसा तीं मॅश करून घेवया. सो केळीं तुमची न्हय बरी पिकलेली जाय, अर्दी कच्ची अशी आसूंक जायना, आनी बऱ्या तरेन अशी मॅश करून घेया. म्हणजे तुमकां पीठ मळटाना न्हय इजी जातलें, आनी डायरेक्ट जर तुमी अशी पिठान मळपाक वचत न्हय जाल्यार ती अशी घड येतात आनी मागीर पीठ मळटाना सुद्दां त्रास जाता. तुमकां जाय जाल्यार तुमी मिक्सराक सुद्दां लावं शकता केळी. आनी बरी पिकल्या उपरांत ती बरी मॅश जाता, चड टायम बी लागना. मॅश करून घेतल्या उपरांत न्हय परत एकदां असो स्पून मारून घेयात. म्हणजे सपोज मदीं खंय उरला आसत जाल्यार ते बीन अशें बरें मॅश जातले. हे पळयात. आनी तुमचें जशें पीठ आसा न्हय तशें तुमी केळीं घालात, चडूय अशी केळीं घालूं नाकात. आमचें पीठ आसा तशें चड, ताका लागून केळीं हांवें 4 घेतल्या. तर हे पळयात बरें मॅश जालें. आतां भितर एक एक करून सगळें एड करीत वचया. सगळ्यांत पयलीं हांगसर हांव साखर एड करतां. साखर एड करतना जशें की हांवें सांगलां चड एड करूं नाका. तेज्या मागीर एड करया सोडा, तेज्या मागीर जिरें बीन बरें जाय, बरो टेस्ट येता आनी खातानाय बीन मजा येता. मागीर तेज्या उपरांत हांगसर मीठ एड करात. सो मीठ एड केल्या उपरांत पयलीं हें सगळें मिक्स करून घेयात बरें. सोडा बीन सगळीं मिक्स करून घेया. सो अशा तरेन तुमकां सांगता कित्याक मागीर बरें मळपाक सुद्दां बरें जाता. आनी डायरेक्ट अशी केळी जर तुमी डायरेक्ट मिक्स करून घेयत पिठान बी जाल्यार ते त्रास जाता मातशे, ताका लागून ह्या तरेन अशें मिक्स करून घेवंक जाय. तुमकां जाय जाल्यार इल्लो गोडाचो सुद्दां घालूं शकता तुमी, आं काळे गोड सुद्दां घालूं शकता, तुमचेर डिपेंड आसा. साखर थोड्यांक आवडना न्हय ताका लागून. तर हे पळयात बऱ्या तरेन हे मिक्स जालें, मॅश बी जालें. आनी हांगसर आतां तुमकां धंय एड करूंक जाय जाल्यार हांगसर एड करूं शकता तुमी, आं कितें सांगता हांवें एड करूंक ना न्हय ताका लागून. तेज्या मागीर गव्हाचें पीठ, सो इल्लें इल्लें करून मिक्स करया. सो बाकीचे जे आसा न्हय ते बीन एड करया. आनी पीठ मळटाना न्हय उदकाची गरज ना, उदक अजिबात एड करपाचें ना. केळ्यानूच सगळें न्हय तें मळून घेवंक जाय. आतां भितर एड करया मैदो. सो तुमकां जसो मैदो घालपाक जाय तसो तुमी घाला. एकदमूच एड करूं नाका, इल्लो इल्लो करून एड करीत वचा. आतां फुडली रेसिपी तुमकां न्हय मम्मी दाखयतली. तर इतली तर हांवें स्टेप दाखयली, आतां फुडली तुमकां कशें कितें आहा न्हय ती मम्मी दाखयतली. तर इल्लें इल्लें करून अशें हांगसर न्हय मैदो एड करीत वचूंक जाय, वांगडात एकदांच अशें एड करूं नाकात. आनी बऱ्या तरेन तें मळून घेयात. अजिबात उदक एड करूं नाकात. जशी आमी स्टेप दाखयतात तशी स्टेप म्हणटा तशें करीत वचा.
तर गाईज ऑलमोस्ट आमचे नाही पीठ मळून झाले आहे, पोहू शकता तुम्ही हंगसर. बऱ्या तऱ्हेन असे ते मळून घेऊन जाय, सॉफ्ट असे, चढूय हार्ड असे मळून घेऊ नकात. हे पळत तर हे पीठ नाही, आता मी असेच दोरली म्हणजे बरे मासे ते फुलतले. सोडा बीन घातला नाही भीतर, त्याका लागून तुमच्याकडे जर चट टाईम असा झाल्या तुम्ही 2-3 वरां सुद्धा असं दोरू शकता, काय प्रॉब्लेम ना. फ्रिजान बीन दोरपाची गरज ना, भायरूच दोरपाचे असे दापून. आमच्याकडे तितलो टायम ना, त्याका लागून आम्ही 1 वर अशी दवरली. आणि तुमच्याकडे जर चट टायम असाले तुम्ही हे पीठ नाही रातचे मळून दवरा आणि सकाळी उठून बन्स फ्राय करात. सो हे आता असेच दवरूया 1 वर आणि त्याच्या मागीर बन्स करपाक स्टार्ट करूया. आता ना आम्ही पीठ चेक करूया, कारण प्रॉपर 1 वर झाले, 1 वर असे दवरले हांवें सारखे. तर हंगसर तुम्ही पोहू शकता पीठ नाही बरे स्मूथ असे झाला, मऊ झाला पळत. सो पीठ हंगसर आमचे रेडी असा, आता आम्ही नाही ते लाटून घेऊया. हे पळत कायच लांग नसले हांवें, तेल बीन असे काय लांग ना, डायरेक्टूच असे दवरलेले आणि बरे झाले पळत. सो रातभर जर तुम्ही दवरीत नाही जाल्यार आणि असे स्मूथ असे जाता आणि बरे पीठ तुमचे फुलता. हे पळत तर आता आम्ही ते 1-1 करून नाही लाटून घेऊया. तर काय हंगसर आम्ही नाही लाटूंक स्टार्ट केले, तर सगळ्यात पहिली बॉल असे करून घेऊपाचे आणि जसे तुमकां सायझीन जाय नाही तसे घेऊपाचे आणि लाटूंक स्टार्ट करपाचे. आणि लाटताना नाही चढूय असे पातळ असे लाटू नका, एकदम घट्ट असे जाता माहिती ते कुरकुरीत असे नाही, स्मूथ असे झाले जाय. सो त्याका लागून मिडियम असे लाटून घ्या, म्हणजे चढूय पातळ असे नका, दाट असे लाटून घ्या. सो हे पळत या तऱ्हेन असं बॉल करून घ्याया, सायझीन तुमकां जाय तसं घेऊ शकता तुम्ही. त्या बॉलाक ना असे पीठ लावून घ्याया. हंगसर आम्ही मैदो लायला लाटताना आणि त्याच्या मागीर लाटूंक स्टार्ट करा. आणि बऱ्या तऱ्हेन हंगसर पळोवंक शकता तुम्ही लाटप जाता, पीठ जे आसा ना ते आमचे बरे फुल्ला. तर सगळ्यात पहिली सगळे आम्ही लाटून घेता आणि त्याच्या मागीर 1-1 करून नाही तेलान म्हणतात तसे सोडूंक स्टार्ट करता. सो ते इझी जाता, तुम्ही असे बी करू शकता, लाटता लाटता सुद्धा फ्राय करू शकता. तर सो या तऱ्हेन नाही सगळे लाटून घेता आणि मागीर फुडली स्टेप दाखयता तुम्हाला. हंगसर नाही मम्मी चेक करता तेल तापले की ना. सो तेल तापले की ना कसे चेक करप ते बीन सांगता तुमकां. इल्लेशे पीठ घालप जे आम्ही मळून घेतले ते, त्याच्या उपरांत ते जर वयर येले जाल्यार तुम्ही समजूंक जाय की तेल आमचे बरे प्रॉपर तापलेले असा. हे पळय बॉल जो घातलेलो ना तो ऑटोमॅटिकली वयर येला, म्हणजे तेल आमचे प्रॉपर असे तापलेले असा. सो आता 1-1 करून नाही सोडपाक स्टार्ट करूया. हे पळय आणि जेव्हा तुम्ही बन्स तेलात सोडता त्यांना फ्लेम जी असा ना ती मिडियम दवरा, कारण 1 बन्स सोडल्या उपरांत नाही आमका फ्लेम आमची मिडियम जाय. आणि त्याच्या मागीर स्लो स्लो करून असे मातशे प्रेस करा ते, म्हणजे तुमचे बन्स बरे फुलतले. तर हे पळयात या तऱ्हेन असे ते दामून घ्या, मागीर बरे फुलतात सामके. आणि स्लो असे टर्न करून घ्या. आणि हंगसर पळयात काय बरं आमचा बन्स फुललेलो असा, तो बरो फुलला सांगतो. आम्ही दही सुद्धा घालूंक ना तरी पण आमचा बन्स बरो फुलला. तर या तऱ्हेन नाही तुमचो बन्स फुलोंक जाय जाल्यारूच खावपाक सुद्धा मजा येता. आणि ही पळयात मम्मी हाय हाय करता तुमकां. सो दनपारची सांज जाली आतां,
कारण दनपारा असे ते आम्ही मळून दवरलेले. आता भाजता म्हणतो सांज झाली, प्रॉपर चावेचा टाईम झाला. सो फटाफट एक एक करून भाजून घेऊया आणि चाव एन्जॉय करूया. ओ पॅट ओ सुद्धा बरं फुलला, पॅट बरं फुलता सामको. आणि तोय बीन आम्ही नाही टर्न करून घेऊया. तेल आमचे प्रॉपर बरे तापला, तेल तुमचे बरे तापूक जाय. काय बरं फुलला पॅट, एकदम म्हणतात तसं भरपूर वाढलो असं झाला. चढूय करपो नका आत्मात, कारण माई बोन्स बरो लागना. आणि बन्साचो नाही बरो वास येतो सामको, भाजता भाजता नगे वास येवपाक स्टार्ट झालो न्हू, बरो वास येता. तर ऑय बीन आम्ही आता काढून घेऊया. आणि गॅस मात चेक करा, हाय फ्लेमीचेर दवरू नका. सो अशा तरेन ना सगळे आम्ही भाजून घेता आणि दाखयता तुमकां. आपणूच ते बरे फुलतले, काय करपाची गरज ना, प्रेस सुद्धा करपाची गरज ना, ॲटोमॅटिकली आता ते फुलपाक स्टार्ट जातात पॅट. आणि एका साईडीन बन्स आमचं फ्राय जाता आणि दुसऱ्या साईडीन तुमकां दाखयता एकदम गरमागरम असं बन्स असा. हातीन घेऊ शकना इतलं गरम असा तो, जस्ट नाव काढला. आणि हो पॅट याचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता बरो असा सामको, आणि बरो फ्राय झाला पॅट. सो सध्या तर आम्ही दोन असे फ्राय केले, कलर बरो येला पॅट. आणि हो सुद्धा आमचं बन्स म्हणतात तसं रेडी झालं. तर चला सगळे असे बॉन्स आम्ही फ्राय करून घेता आणि मागीर तुमकां दाखयता. तर गाय बॉन्सांक इतलो बरो वास येता ना कितें सांगू तुमकां, केन्ना खाता अशें जाला. सो हांगसर मम्मीचें लाटप चालू आसा आणि म्हाजें फ्राय करून काडप चालू आसा. सो बन्स फ्राय करपाक ना चड टायम लागना, रोखडे जातात. तर हो पळयात तर गाईज आमचे गरमागरम बन्स रेडी असा पळयात. घरच्या घरा सामके, चड साहित्य बी लागना आणि इजिली जाता सामके. घरच्या घरा आम्ही करू शकता आणि तुमकां एक नाही ओपन करून सुद्धा दाखयता. आणि बरे फुलल्या, बरे मऊ झाल्या पळयात. सो एक ओपन करून दाखयता म्हणजे तुमकां कळटले भितर कसे किती झाला ते. हे पळयात बरे झाले भितर सामके आणि पाहू शकता तुम्ही बरे सामके. हे पळयात सो घरच्या घरान खावपाक सुद्धा करून मजा येता, आपल्या हातीन केल्या उपरांत खावपाक आणिकूच मजा येता. तर तरी बट तुमकां असे कट करून दाखयता म्हणजे तुमकां कळटले. हे पळयात भितर एकदम बरे झाल्या, स्मूथ झाल्या. हे पळयात आणि कलर सुद्धा नाही बरो येला पळयात. आणि तुम्ही जर पयशात नाही बारीक झाले केळे सुद्धा मदीं मदीं दिसता पळयात बारीक अशे. सो ताकाच लागून बरी पिकी अशी केळी जाय जाल्यारूच आमचे बॉन्स आनीक बरे जाता. तर बरे फुल्ले हे पळयात, बरे फुल्ले सामके, गरम गरम आसा सामके. हे पळयात मऊ झाल्या. मुद्दाम तुमी ही रेसिपी ट्राय करा घर. हे पळयात आणि माझ्या भशेन तुम्ही बीन मागीर एन्जॉय करा चावे बरोबर. सो आम्ही आता एन्जॉय करतली चावे बरोबर आणि
आणि एक कट करून दाखयता तुमकां. पळयात, सो हे पळयात, बरें जालें न्हय. जिरे सुद्दां बरें दिसता तपयात जिरे. सो अशी असली आमची आयची रेसिपी. सो मुद्दाम तुम्ही घरा कडेन ट्राय करा आनी आयची रेसिपी कशी असले हे कमेंट करून सुद्दां मुद्दाम म्हाका सांगा. सो थोड्याच वेळान तुमकां टेस्ट करून सुद्दां सांगतले. हांव चाव इन्जॉय करतले, त्याच बरोबर हेजी टेस्ट बी सांगतले कशी आहा ती. सद्या मातशें न्हय थंड जावं न्ही, त्याच्या उपरांत तुमकां टेस्ट करून बी सांगता. तर काय सांगची न्हय, 5 झाले आनी बरें न्हय हलकेशें म्हणटा तशें सनलायट येता. कितें म्हणटा तेका, सांजच्या टायमार हलकेशें वत येता पळय तें येयलां. आनी सद्या आमी आंगणान आसा. सो मम्मी म्हणपाक लागली च्या मातशी लेट घेवया, बन्स बीन केले आनी डायरेक्ट आंगणान येयले. मातशें पासय मारया आनी त्याच बरोबर हॅरीक सुद्दां भायर हाडया म्हणपाक लागली. आनी हे पळय तें वत हलकेशें वत येता बरें सामकें. आनी आतां सद्या न्हय आमकां खंय वचपाची गरज ना, कारण आंगणान रावल्यार न्हय बरो असो व्यू येता पळयात. स्काय बरो दिसता पळयात. आनी मम्मी आनी हॅरी थंय पासय मारता. चला बेगिना चला आं, बरें दिसता पळयात थंय. हांगसर हेंची पासय चालू आसा. सो हॅरी आतां कितें म्हणटा जाणा, पावस बीन गेलो आतां आपल्याक भायर फिरोवपाक मजा म्हणटा. डेली म्हणटा तो भायर घेवन येत. सो पावसान कशें ताका भायर येवंक गावनासलें ना, आतां बिंदासपणे येता तो. आनी कावळो आड्डता सांजच्या टायमार आड्डता कावळो पुरो. आतां चल या. सो हांगसून पळय बरें दिसता सांजचे टायमार. एक खुर्ची घेवपाची, आंगणान बसपाचें, च्या घेवपाची आनी बसपाचें बरें मस्त म्हणटा तशें. आनी बरें दिसता पळयात आमचो फुडसून व्यू बरो आसा सामको. चला आतां बेगीन आं, आमचे बन्स थंड जातले. अरे आमचे बन्स थंड जातले. चला या. सो काळोबा कडेन सुद्दां न्हय आतां सांजच्या टायमार व्यू एकदम बेस्ट दिसता सामको. हलकेशें वत येता पळयात, तें पळोवपाक मजा येता. मम्मी बीन वयता. सो थंय न्हय बरें दिसता आतां पळयात काय बरें दिसता तें. एकदम ग्रीनरी सामकी. आनी खरें सांगता व्यू इतलो बरो आसा जाणा, कॅमेराचेर तुमी इतलो पळयता आसतले रियलान कितलें बरें दिसता ना हे पळयात. आनी हॅरीक पळयात. चला बेगिना, स्टॉप घेवं नाकात. मदीं मदीं न्हय दोगांय स्टॉप घेतात पळयात. तो मम्मीक स्टॉप घे म्हणटा. आनी मातशें दाखयता तुमकां आवय पळयात. हांगसर सामकें वत बरें येता, हलकेशें येतात जाणां तें वत हांगसर येता पळयात. चला बेगीन. आनी दाखयता हांव तुमकां हलकेशें फुडें वचून हें पळयात हो व्यू आसा काळोबा कडेन. एक दीस मागीर केन्नाय प्रॉपर दाखयता काळोबा कडेन कशें सद्या आसा. पावसान लूक वेगळो आसता, व्यू म्हणटा तसो, आनी आतां व्यू डिफरंट. सो चला घरा कडेन या, कारण मम्मी बीन घरा कडेन गेली. आनी हो व्यू न्हय तुमकां एक दीस मुद्दाम दाखयता. बरें दिसता सांजच्या टायमार, वारें बीन बरें येता. आनी थोडे दिसांनी दिवाळी बीन येतली न्हय, सो आकाश बीन हांगसरूच नरकासूर बीन करता हे पळयात. आनी मम्मी बीन गेली सो हांव बी वयता. आनी सांजच्या टायमार न्हय हांगसर आमच्या हांगसर पासय बीन मारपाक एकदम बेस्ट जाणा. खंय वचपाची गरज ना भायर अशें पासय मारूं. हांगसरूच न्हय 2-3 अशें रावंड मारले बरें सांग. हॅरीन परत स्टॉप घेतलो पळयात थंय, घरान वचपाचें नांव घेयना. आनी कावळो न्हय कंटिन्युअसली आड्डत आसा सामको, आवाज येता आसतलो तुमकां. सो आतां घरानू इतली आनी च्या दवरतली, च्या पितली फुटी च्या, दुदाची च्या काय आमी घेयना, रेअर अशी जाता चुकोन चडशी फुटीच च्या. आनी बरें दिसता न्हय हे पळयात. आनी ती पळयात थंय आसात ती.
मी चहा घेऊपाक बसल्या आणि चावे वचून नाही आमचा दिस काबार जायना. सकाळी स्टार्ट जाता चावे बरोबर आणि काबारूय जाता चावे बरोबर, इल्लीशी तरी जायना. सो आता आम्ही एन्जॉय करपाक बसल्या बन्स. एकदम टेस्टी असे आता टेस्ट करून सुद्धा सांगतले. आणि आमसर मम्मी बसल्या चहा घेता ही पेत तुमका खावपाक आपयता. बन्स खावपाक चेंज झाला, आवाज चेंज झाला सध्या. बन्स खावपाक आपयता आणि बन्स आणि फुटी चहा. जिऱ्याचा टेस्ट बरा आहे ना? जिऱ्याचा टेस्ट बरा आहे. आम्ही तर एन्जॉय केले, तुम्ही बी घराकडे एन्जॉय करा, बन्स घरच्या करा आणि मागीर म्हाका कमेंट करून सांगा कशी असली आईची रेसिपी ती. सो चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो असो जाल्यार लायक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका. परत एकदा म्हणजे एका नवीन व्हिडिओ त्या म्हणून देव बरे करू. बाय.